हा पगोलीमध्ये आला आणि हा सार्थकने हाताने पकडलाय. मागाशी याच्यापेक्षा मोठा भेटला काय? नाही छोटा. हा बघा कसला कांचाळू पकडला ना. आणि मित्रांनो हा पगोलीमध्ये बघा दिवड आहे, बघा केवढा मोठा आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती खाऱ्या पाण्याच्या पगोल्याने खेकडे पकडताना बघितलं असाल तर मित्रांनो, आज आम्ही गोऱ्या पाण्याच्या कुरल्या पकडायला चाललो, त्या पण पगोल्या घेऊन. आणि बघूया, आज आपण पहिल्यांदा ट्राय करतो आहे. तर माझ्याबरोबर इकडे संस्कार आहे, तर आम्ही इकडे पगोल्या घेतल्यात, आम्ही 10 पगोल्या घेतल्यात. आणि इकडे कोंबडीची स्किन बांधलेली आहे पगोल्यानं आणि कोंबडीच्या आकड्या पण बांधल्या ना. हो. तर चला, आजचा व्हिडिओ मित्रांनो एकदम इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे. आप चला आम्ही निघतो आहे. पिशवी आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये आपण ज्या आकड्या राहिल्यात ना त्या घेतल्या सोबत, तर आपण दगडीखाली ठेवू साईडला कोपऱ्यामध्ये जसं आपल्याला वाटेल तसं. आणि आज पावसाचं वातावरण नाही आहे, एक झड येते एक जाते, पण वातावरण एकदम संध्याकाळचा मित्रांनो भारी आहे. कारण पाणी एवढं आहे ना जास्त, तर विचारू नका, तर तुम्हाला आता नदीवरती गेल्यावरती माहिती पडेल. बघा कसा आर्यनला शिट्टी मारतोय, आर्यनच्या घराजवळ आलोय, तर बघा तिकडून शिट्टी मारतोय. आम्ही जातोय, नको येऊ. त्या आईच्या गावात नरकंडी लावतोय, किरवी भेटणार नाही. थांबूया त्याला. आणि अगोदर नरकंडी लावला नाही, मला ठेवून गेलं तर किरवी भेटणार नाही. आणि मित्रांनो, आम्ही फायनली आता पोचलेलो आहोत आपल्या पुलावरती. आर्यनसुद्धा आलेला आहे आणि ही आपली आहे इकडे नदी. तर चला आपण हे आता नदीला पूर्ण पगोल्या टाकणार आहोत. आणि आम्ही पगोल्या घेऊन आलो आहे 10. चला पहिली पगोली कुठं टाकतोयस? इथे टाकूय ना. आणि मी पण ह्या साईटला आहे ना, इथे नेहमी आम्हाला काळ्या कुरल्या आहे ना भेटत असतात. तर ती बघा पहिली पगोली इथे कोणतरी टाकलं आहे, म्हणजेच आम्ही विचार करतोय की कोणी टाकलंय म्हणून. तर बंड्याने टाकलंय. तर आम्ही आहे ना सगळेजण सोबतच रात्री पगोल्या उचलाय हो. तर अशा पगोल्या आपण वरपर्यंत टाकत जाऊया, धरणापर्यंत जाऊया. जाऊया ना. चला चला इथे आर्यन पगोली टाकून घेतो. आर्यन इथे पुढे अशी समोर टाकतो त्या साईडने, वाताळीवर नको टाकू. आणि दगडीला बाण नाही तर पगोल्या जातील व्हावून. राईट साईडला टाक. आता आम्ही झालेलो आहोत 5 जण. तर अशा सकाळी टाकलेली मी ढोलकी, इथे सकाळी 5, इथं 5 भेटली, इथं खाली 4 भेटली. लांब नको टाकू, जवळ टाक संस्कार. नदीला पाणी पण जास्त आहे ना, वासाला येतो किरव. इथे दगडीला बांधून ठेव. अरे ह्या पगोली आपली वाहून गेली नाही पाहिजे, बाकी काय नाही. बघा इथे आपली पगोली बसल्या. आणि आता आम्ही उतरलो आहोत नदीमध्ये. नदीच्या ह्या साईडने सुद्धा आम्ही टाकतोय. सार्थक ह्या साईडला टाकावं या कोपऱ्यामध्ये. इकडे सार्थक पगोली टाकून घेतो. इथे तिला बांधा जाळीला कुठेतरी. आर्यन आता इथे पगोली टाकून घेतो. आपण आता लास्ट पगोली आपल्या धरणाजवळ बसवलेली आहे आणि आर्यनने इथे आता पगोली टाकून घेतला नाही. बघा इथे हे धरणाला बघ फोडला रे हा भाग. आलो का मित्रांनो धरणाजवळ पाणी बघ, इथे बघू शकता भरपूर पाणी आहे आणि इथे खोल आहे मोठा. चल ये वरती छत्री. चला. आणि मित्रांनो तुम्हाला इकडे आवाज येत असेल, बेडक्या ओरडत आहेत. तर चला आता आपण जेवण खावण करूया आणि मग पगोल्या उचलायला येऊया. आणि मित्रांनो आपला रात्रीचा जेवण खावण झालेलं आहे आणि आता आपण चाललोय आपण टाकलेल्या पगोल्या उचलायला. तर आपला रात्रीचा हा सेटअप घेतला, मोठी बॅटरी इकडे आहे आणि इकडे लहान बॅटरी घेतल्या. तर चला आता डायरेक्ट भेटू नदीवरती. जेवण खाऊन सकाळी मंडळी निघालेली आहे. फायनली पोचलेलो आहोत. आर्यन बघा पगोली उचलतो. अरे घे आपण
घे पकड 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 अबा कसला आला आणि मित्रांनो कसला आलाय बघा साईज बघा काय आहे आल्यात यात तर मी पगोली आपली पलटी झाली ती बघा हिरवा आहे काय आणि ही साईज एकदम खतरनाक आली आहे भारी रे एकदम पगोलीमध्ये येतात तसे ढेंगे मस्त मोठे संस्थाच्या तोंडावरती बॅटरी हा पगोलीमध्ये आला आणि हा सार्थकने हाताने पकडलाय टाक मस्त दोन भेटलेत त्याला घे त्याला घे आणि मित्र हे पहिला त्याला घे त्याला घे त्याला घे त्या मोठ्याला घे अरे इथे पण आहे पाया जवळ अगं पडला गो पड आता मित्र आता इथं पाय जाऊ पण हे आता आलं मासा बरबाबत होणार आहे मित्र हा एक आपल्याला लहान भेटला इथे ते त्यांच्याकडे होते ते हा मा आगे किरवा पिशवी बंडे आणि सार्थक गेलाय पगोली उचलाय हाय हाय सपट मित्रांनो खतरनाक बंड्या एक मिनटं दाखव आधी दाखव खतरनाक एकदम साईज भारी आहे बंड्या कसला हाय बघा आधी मोठा ढेंग्या भारी रिझल्ट एकदम टाक तिथे परत टाक मित्रांनो केवढ्या साईजचा आहे बघा भारी हा पाणी मित्रांनो नदीला पाणी जास्त आहे आज ह्या पाण्यातून आहे ना काले खेकडे दिसणार पण नाही आपल्याला अशा पद्धतीने आरेंजचा गेलं आहे लक्ष साईडला दिसलंय मला वाटतं भारी आहे पिशू कुठे आहे साईडलाच आपल्याला दिसतील दिसले जरा मध्ये नाही दिसणार मध्ये भरपूर पाणी आहे ओके हाय 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 आधी मी गेला आहे मित्रांनो हा बघा आला एक गेला ना बोलतोय दोन होते आतमधून वाटते डायरेक्ट बॅटेवर नाचत होतं सर हे घे पिशू दे वरती येतात डायरेक्ट आहे ना तिथे तो बोललो ना दोन होते पगोलीमध्ये हां बरोबर भेटलं काय तेवढा दाखव तेवढी सेम एकदम दोन्ही सेम आहे आणि मित्र हा पवलीमध्ये बघा दिवड आहे बघा तेवढा मोठा आहे बघा आय सपोर्ट आपला कशी मान वरती काढला नाही तर नाक हिरवा नाय दिवड आलाय पवलीत हा बघा तेवढा मोठा आहे हिरवा नाही ना तिथे आला तर दिवड आलाय म्हणून आलाय आणि हा बघा मित्रांनो पगोलीतला किरवा पकड आता तुम्ही भेटणार आहे आला किरवा थोडा चावतो संस्कार चावला मग काय चावणार एवढी चावत नाही संस्कार नाही चावणार वरती येतील बाकीची आणि मित्रांनो ह्या पगोलीमध्ये जोड ही आली आहे साईज मस्त आहे डायरेक्ट टाकणार का पकड डायरेक्ट वरून ह्याला पकड पडला पडला पडला
हिरवा जाईल म्हणून त्याने अगोदरच उचलला. मस्त दोन आले. आता पल्ला कसा चावतं? चावला किंवा चावला शेवटी टाकले तर आपण परत टाकून घेतल्यात. चला जाऊया पुढे. भारी रिझल्ट आहे मित्रांनो एकदम. मित्रांनो आपण आलेलो आता धरणावरती. बघून हा पोहोच म्हणजे काय. अरे आई कपा बघ जाय जाय थांब थांब ना. दोन दोन आले तो हा पडला. दुसरा पडला इथे खाली. दुसरा पण गेला. या पगोलीमध्ये पण दोन आले. त्यांचे होल आहेत ना मी त्यांना थोडेसे मोठे आहेत त्यामुळं खेकडी पडतायत. दे पिसू दे पिसू दे. भारी हा भांड्या पुढे टाक तिकडं एकदम पुढे टाक. हा तर पाठी आहे मित्रांनो. पगोलीमध्ये किरवा आलेला पटकन आहे ना समजतो त्याला. हा आलाय 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 आलाय. बघा केवढा आहे. बाजूला बघ अजून नाही ना. नाही ना बाजूला अजून नाही. एकच होता हिच्यात असतील एकदत नाही ना. सगळ्या पगोळीमध्ये आपल्याला भेटल्यात बंड्या. हा सगळ्या बघा पिशवी बघा केवढी झाली. पहिलीच फेरी आहे आणि बघा किरवी किती भेटल्यात. अजून पगोळे उचलायच्यात आपल्या. वारी एकदम. आणि मित्रांनो ही सुद्धा पगोळी उचली या. अरे हा बघ हे आपले जाळ्याचे होल बघा केवढे मोठे आहेत त्यामुळे आहेत ना आलेले किरवी पडत आहेत. खाजणातले खेकडे आहेत ना मित्रांनो जात नाही कारण ते मोठे असतात. साईज दाखव याची. हे बघा या साईजचे आहेत ना पगोलीतून पडत आहेत. आलाय मस्त रे मोठा आलाय. हा बघा आणि मित्रांनो हा बघा केवढा आलाय मस्त मोठ्या साईजचा. काम 25 एकदम. ते बघा ते गेले वरती. ते काय आम्हाला थांबवतच नाही. ऐकतच नाही ते. आलाय तो बघा मित्रांनो तिकडे पण आलाय मोठा आहे. आणि मित्रांनो त्याने तिकडे मोठा काढला नाही मला वाटतं. केवढा आहे आई मित्रांनो खतरनाक एक नंबर साईजचा. मित्रांनो दोन होते. कुठे आहे कुठे आहे तो मोठा आहे. मागाशी याच्यापेक्षा मोठा भेटला काय. हा मोठा आहे मस्त. आणि मित्र हा बघा आबा आबा हा आबा चारतच गेला झाले. हा बघा नाही तो एकच गप्पा. गोलीमध्ये दोन होती एक तिथंच राहिला. आणि बंड्याने बघा खायला पडतो तेवढा पकडला. भारी आहे ना. अरे काय करू सुद्धा पकडला. अगं इथं हा पण फुलं पण आहे. अगं इथं फुलं पण दोन आहेत. काय घ्यायला वरी टाक. बघा कसला कांचाळू पकडला नाही बंड्या. आणि खरवा मासा पण पकडला नाही. चला पकडला. आणि मी तर दुसरा खरवा मासा सुद्धा पकडला आहे बंड्या. हा
बघा कसला खरबा मासा पकडलाय, भारी मोठा खरबा मासा भेटला हा बघा तेवढ्या साईजचा. कोणी एक आनंद, दोन खरबे मासे आणि हा इकडे कांचाळू. आजही कसला बघा वारका वारका आहे ना. हा आई इकडे कांचाळू, चार मासे भेटले आता आपल्याला. आणि मित्रांनो, बंड्याने हा एक बूट फॉरेनर वरून मागवलाय मला वाटत. काय झालं, खालचा सोल गेला वाटत. सोल गेला त्याचा. आणि मित्रांनो, हे मासे आहेत ना आपण या पानामध्ये गुंडाळून घेतोय, नंतर किरवे आहेत ना सगळे खाऊन टाकतील त्यानं. अजून जिवंत आहे खरबा मासा, सगळे मासे मित्रांनो अजून जिवंत आहे. खरबा मासा एकदम भारी भेटला बंड्या, एक नंबर. भेटत मोठं मोठं भेटतात. पण तुम्हाला जरा कसं गणपती टायमाला रे पाणी जास्त आहे ना, मोठं मोठं ना गणपतीच्या टायमाला. मित्रांनो, आपली एक राऊंडची किरवी बघा किती झाली, खतरनाक एकदम. कसले मोठे मोठे भेटत. मस्त मोठे साईजचे भेटत एकदम. चला आता बघूया आम्हाला किती किती वाटणीला येतात ते. मला पण ह्यावर्षीचे पहिल्यांदाच खायला भेटणार आहेत काले कोरले. तुम्ही तो ना आजची भन्नाट आयडिया कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आम्हाला 6-6 किरवी वाटणीला आली तर बघूया उद्या आपण सकाळी त्यांची रेसिपी बनव. आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.